किती आणलं होतं का दूध? 10 रुपयाचं 20 रुपयाचं आणलेलं, पाटीलं भरून आणलेलं दूध, उडवलं करड्यांनी सारखं सारखं. त्याका पाच उडरंगळीवर बसते मी. सकाळी एकदा, दुपारी संपलं की आता एकदा टाकायचं. सकाळी एकदा पाच आणले आता पाच, एक बाटली अक्की होती, सगळे पेते बघा. संपली एवढी राहिली रणवीरची तर संपली. रणवीर आता फ्राय लागली तरी काय काय तिला दूधच पिऊ द्यायना, नुसती बाटली फिरावती. नीट पाजायचं असतं काय वे, नाही तर पाजू दे मला तर म्हणलं तर मला बी पाजू देत नाही. चला जेवून घ्या आता, स्वयंपाक झालाय. मला जायचंय गायला ती द्यायला. कुठं जायचंय तुला? ते गायला गवत द्यायला. वैरण टाकाय का? भिडकी आहे का ना आपली शिर्डी माधुरी, ती आमची कालवड होती, आम्ही खेळत होते तिथे, तर कालवड होती. मग तिला गवत टाकाय चालली. गवत टाकाय चालली. झालं दूध, आता झालं दूध भरलंय की पत, अजून किती पिचेल बाबू. मम्मी दिले त्याच्या तांडात दि ग, मग ती कसं वरडते काहीच नाही आल्यावर. काहीच नाही, काय भेटत असं नुसतं चुकून. किती एक घोटाचं संपले ना, तशी रिकामी बाटली नको देऊ त्याला. भरले की आता ठेव घरात, आता निघून त्याला. चला चला चला, एक गोष्ट दाखवू का मम्मी तुला? तुला काय घेतील आपण? थांब, तिला पिऊ दे. ठेव की आल्या पाच, चल थांब. पाट भर, पाट भरत आले त्याच्याकडे बघ की. आता बघा ते कसं पळत येत आहे. पळत ग बारक ग, अजून ते बारक झाले मारायला. मला सोडून आली बाई, लय जवळ सारखं घ्यायचं नसतं त्यांना. सारखं जवळ घेतलं की मग त्यांना जवळची सवय लागत असते. तू घालत चला, तुम्ही घालत चला शेत काय नीट तर पाच नाही तर बास करत सगळं दूध सगळ्यात तोंडावर. ते बेटी का नीट तर बाटली पुढं पुढं घेतल्यावर कसं ग त्याच्या पोटात जायचं. ते किती तास गोली आडा दिलायस का नाही सर झालं आता दर्ग. चल घरात, किती तांबी भरली गा तू, तांबी भरली गा.